आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी कलर्स मराठीची मालिका. हे मनपावरेमध्ये आपण पाहत आहात की अनुश्री सिद्धार्थला रागावर ताबा ठेव असा सल्ला देत आहे. कारण जेव्हा जेव्हा सानवी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा सिद्धार्थच्या रागाचा पारा उंच उंच जात असतो आणि त्याला कंट्रोलही होत नाही स्वतःवर. त्याला सानवीशी बोलायचंच नाहीये, मात्र सानवी त्याच्याशी बोलल्याशिवाय राहत नाहीये. आता सानवीकडे घराचे आणि कंपनीचे जे पेपर्स आहेत ते कोण बाहेर आणणार यावर घरात चर्चा होते. तेव्हा वनमाला आजी ह्यासाठी तयार होतात. त्या म्हणतात, मला आपल्या घराचा कोपरान कोपरा माहिती आहे, मी त्या घरात जाईन आणि ते पेपर्स घेऊन येईन. तिकडे सानवीची आई आणि सानवी एकमेकींना मिळालेल्या आहेत अशी चुकीची बातमी दिनानाथ दुर्गाला देतो आणि दुर्गाला आता सानवीच्या आईवर सुद्धा संशय येऊ लागला आहे. तिकडे सिद्धार्थ खूपच बेचैन आहे, या परिस्थितीतून कसं बाहेर यायचं याचा तो सतत विचार करत आहे. आणि त्याने आजी तात्या आणि दुर्गाला वचन दिलं आहे की येणाऱ्या पाडव्यापर्यंत त्यांच्या घराचा ताबा त्यांना पुन्हा मिळेल. आता पाडव्यापर्यंत सिद्धार्थ आणि अनुश्री अशी कोणती युक्ती लढवतील जेणेकरून सानवी घराचे आणि कंपनीचे पेपर्स त्यांना पुन्हा देईल, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. हे मनभावने या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.